ಇಂಡಿಯಾ ಬಾಂಗ್ಲಾದೇಶದ ನಡುವೆ ಡಿಸೆಂಬರ್ 4 ರಿಂದ ಏಕದಿನ ಮತ್ತು ಟೆಸ್ಟ್ ಸರಣಿ ಶುರುವಾಗಲಿದೆ. ಈ ಸರಣಿಗೆ ವಿರಾಟ್ ಕೊಹ್ಲಿ, ರೋಹಿತ್ ಶರ್ಮಾ, ಕೆಎಲ್ ರಾಹುಲ್ ಮುಂಬೈನಲ್ಲಿ ಭರ್ಜರಿ ತಯಾರಿ ನಡೆಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಇನ್ನು ಮಲ್ಟಿ ಫಾರ್ಮ್ಯಾಟ್ ಸರಣಿಯನ್ನಾಡಲು ಡಿಸೆಂಬರ್ 1 ರಂದು ಈ ಮೂವರು ಬಾಂಗ್ಲಾದೇಶಕ್ಕೆ ಪ್ರಯಾಣ ಬೆಳೆಸಲಿದ್ದಾರೆ ಎಂದು ತಿಳಿದುಬಂದಿದೆ. एंटने आवृत्तिया महिला बिग बैश लीग फाइनल पंद्यदली अडिलेड स्ट्राइकर्स तंडवु मोदल चैंपियन पट्ट अलंकरिसिदे. एरडु बारिया चैंपियन सिडनी सिक्सर्स अन्ना 10 रन गळिंदा मणिसिदे. मोदलु बैटिंग नडेसिदा अडिलेड डॉट इन सिडिसिदा अर्धशतकद सहायदिंदा 5 विकेट नष्टक्के 147 रन गळिसितु. ई सवालिन गुरी बेनेतिद सिडनी तंडवु तन्नेल्ला विकेट गळन्नु कळेदुकोंडु 137 रन गळिसितु अष्टे. बैटिंग नल्ली अमोघ आटवाडिद डॉट इन बौलिंग नल्लू 2 विकेट पडेदु मिंचिद्रु. प्रस्तुत नडेयुत्तिरुव न्यूजीलैंड सरणी बळिक हंगामी कोच आगि सेवे सल्लिसुत्तिरुव वीवीएस लक्ष्मण सरणी बळिक ब्रेक तेगेदुकोळ्ळलिद्दारे. हीगागि कीवी सरणी नंतर नडेयुव इंडिया ई तंडद बांग्लादेश प्रवासदिंद लक्ष्मण दूर उळियलिद्दारे. लक्ष्मण बदलिगे भारतद फील्डिंग कोच टी दिलीप बांग्लादेशदल्लि भारत ई तंडद उस्तुवारी वहिसिकोळ्ळलिद्दारे. भारत ई तंड नवंबर 29 रिंद डिसेंबर 9 रवरेगे 2 टेस्ट पंद्यगळन्नाडलिदे. ಗಾಯದಿಂದ ಇನ್ನೂ ಚೇತರಿಸಿಕೊಳ್ಳದ ಆಲ್-ರೌಂಡರ್ ರವೀಂದ್ರ ಜಡೇಜಾ ಈಗಾಗಲೇ ಬಾಂಗ್ಲಾ ಏಕದಿನ ಸರಣಿಯಿಂದ ಹೊರಬಿದ್ದಿದ್ದಾರೆ. ಇದೀಗ ಟೆಸ್ಟ್ ಸರಣಿಗೂ ಜಡೇಜಾ ಮರಳುವುದು ಅನುಮಾನ ಎನ್ನಲಾಗಿದೆ. ಹೀಗಾಗಿ ಅವರ ಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಉತ್ತರ ಪ್ರದೇಶದ ಆಲ್-ರೌಂಡರ್ ಸೌರಭ್ ಕುಮಾರ್ ಅವರನ್ನ ಸೆಲೆಕ್ಟ್ ಮಾಡೋಕೆ ಬಿಸಿಸಿಐ ಚಿಂತಿಸಿದೆ. ಡಿಸೆಂಬರ್ 14 ರಿಂದ ಬಾಂಗ್ಲಾ ವಿರುದ್ಧ 2 ಪಂದ್ಯಗಳ ಟೆಸ್ಟ್ ಸರಣಿ ನಡೆಯಲಿದೆ. विजय हजारे ट्रोफी टूर्नियली मयंक अगरवाल नेतृत्व कर्नाटक तंड क्वार्टर फाइनल गे प्रवेशिसिदे. नेन्ने नडेद फ्री क्वार्टर फाइनल पंद्यदल्लि जारखंड तंडवन्न 5 विकेट गळिंद मणिसिदे. इदीग नाळे 8 र घट्टदल्लि पंजाब तंडवन्न एदुरिसलिदे. ई पंद्य नरेंद्र मोदी मैदानदल्लि नडेयलिद्दु गेद्दरे सेमीफाइनल गे प्रवेश पडेयलिदे. ಅಂತಾರಾಷ್ಟ್ರೀಯ ಕ್ರಿಕೆಟ್ ಕೌನ್ಸಿಲ್ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷ ಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಸಿಂಗಾಪುರದ ಇಮ್ರಾನ್ ಕವಾಜಾ ಅವರು ಮರು ನೇಮಕಗೊಂಡಿದ್ದಾರೆ. 2 ವರ್ಷಗಳ ಅವಧಿಗೆ ಸೆಲೆಕ್ಟ್ ಆಗಿರುವ ಕವಾಜಾ ಪ್ರಸ್ತುತ ಐಸಿಸಿ ಬೋರ್ಡ್ನಲ್ಲಿ ಸಹಾಯಕ ಸದಸ್ಯ ನಿರ್ದೇಶಕ ಸ್ಥಾನವನ್ನು ಹೊಂದಿದ್ದಾರೆ. ಜುಲೈ 2022 ರಲ್ಲಿ ಐಸಿಸಿ ವಾರ್ಷಿಕ ಸಮ್ಮೇಳನದಲ್ಲಿ ಮರು ಚುನಾಯಿತರಾಗಿದ್ದಾರೆ. ಇಮ್ರಾನ್ ಕವಾಜಾ 2008 ರಲ್ಲಿ ಐಸಿಸಿ ಮಂಡಳಿಗೆ ಮೊದಲ ಬಾರಿಗೆ ಆಯ್ಕೆಯಾಗಿದ್ದರು. 2017 ರಿಂದ ಐಸಿಸಿ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ ಸೇವೆ ಸಲ್ಲಿಸಿದ್ದಾರೆ.